टीएमटीच्या बस थांब्यावर जाहिराती झळकवून पालिकेची कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल का केला नाही अशा शब्दात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाला फटकारलं आहे त्याची दखल घेत पुढील दोन आठवड्यात संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी हमी एस सीबीसीच्या वतीनं न्यायालयाला देण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या हद्दीतील बस थांब्यांवर जाहिराती लावून पालिकेला उत्पन्न मिळावं यासाठी ठाणे महापालिकेकडून निविदा प्रक्रियेमार्फत मेसेज सोल्युशन ॲडव्हर्टायझिंग या कंपनीला निकषात बसत नसतानाही जाहिरात लावण्याचा अधिकार देण्यात आला त्यानुसार या कंपनीला ठाणे शहरातील चारशे सत्तर बस थांब्यांवर जाहिरात लावण्याची परवानगी देण्यात आली त्यापैकी पंचावन्न टक्के बस थांब्यांवर जाहिरातींचे फलक लावण्यात आले आणि केवळ अडीच टक्के बस थांब्यांचं शुल्क पालिकेच्या तिजोरीत जमा झालं बीओटी तत्वावर हे बसस्टॉप बांधण्याबरोबरच कंपनीनं टीएमटीला युरो थ्री कॅटेगरीतल्या नऊ सेंटीमीटर लो फ्लोअर बस विकत घेऊन देण्याची अट कंत्राटामध्ये होती मात्र कामाचं कंत्राटच वादग्रस्त पद्धतीनं देण्यात आलं असून ठेकेदारांनी पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडवला या प्रकरणी एससीबी चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅडव्होकेट प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली सदर याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली तेव्हा दोन वर्ष उलटूनही एसबीचा अद्यापही चौकशी सुरू असून संबंधित ठेकेदारांवर साधा एफ आय आरही नोंदवण्यात आला नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली त्यावर आश्चर्य व्यक्त न्यायालयानं एसईबीला फटकारलं फटकारले